गुड मॉर्निंग आपण पेपर नंबर तीनमधील चौथा टॉपिक अभ्यासतोय यात आपण आपल्या प्रकरणाचं नाव आहे सामाजिक वैधानिक समस्या सामाजिक कायदेशीर समस्या सोशो लिगल इश्यूज या प्रकरणात आपण मानवी हक्क मानवी हक्काचा इतिहास आणि भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क या मुद्द्यांचा आपण अभ्यास केला भारतीय समाजातील दुसरा एक कायदेशीर जो प्रश्न आहे कायदेशीर समस्या आहे त्यातली एक आधुनिक समस्या म्हणून ज्या समस्येकडे आपण पाहू शकतो त्या समस्येचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत त्या समस्येला आपण सायबर क्राईम सायबर गुन्हेगारी म्हणू शकतो सर्वसामान्यपणे जर आपण बघितलं तर आज एकविसाव्या शतकात एकविसावं शतक एक, वी एक संगणकाचं युग म्हणून याच्यात आपण बघू शक म्हणू शकतो आज दैनंदिन जीवन आपलं आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपलं चालू आहे ऑनलाईन आर्थिक व्यवहार असतील ऑनलाईन खरेदी विक्री असेल इंटरनेटच्या माध्यमातून फोन कॉलिंग असेल इंटरनेटच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण असेल इंटरनेटच्या मा माध्यमातून माहिती पाहणं असेल चित्रपट पाहणं असेल किंवा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून आज आपण इंटरनेटकडं पाहू शकतो किंवा संगणकाच्या वापराकडे आपण पाहू शकतो संगणकाचा वापर करणं इंटरनेटचा वापर करणं बँकिंग प्रणालीत इंटरनेटचा वापर करणं परस्परांशी कॉन्टॅक्ट ठेवण्यासाठी इंटरनेटचा वापर करणं संदेश पाठवणं बोलणं चित्र पाठवणं फोटो पाठवणं अशा अनेक बाबतीसाठी इंटरनेटचा वापर करणं हे एक सर्वसामान्य जीवनाचा भाग झालेला आहे परंतु आज संगणकाचा वाढलेला वापर खऱ्या अर्थाने आपल्याला आप आधुनिक बनवतो आहे आधुनिक टेक्नॉलॉजी की खऱ्या अर्थाने आपल्याला जगात आपण म्हणतो ग्लोबल विलेज जा जग एक खेडेगाव या संकल्पनेपर्यंत आपल्याला लिहून पोचलेलं आहे पोचवतो आहे परंतु याच इंटरनेट किंवा याच संगणकाचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून याच संगणकाचा वापर करून किंवा संगणकाचा माध्यम म्हणून वापर करून जे गुन्हे होतात जे गुन्हे घडले जातात त्या गुन्ह्याला आपण सायबर गुन्हेगारी म्हणू शकतो या संगणकाचा वापर करून अनेक प्रकारचे गुन्हे आपल्या आजूबाजूला होत आहेत त्याला सहजपणे सायबर क्राईम असं म्हटलं जातं सुरुवातीला गुन्हे होत होते हे शहरी समुदाय किंवा अगदी आर्थिक मोठमोठ्या बँका आपल्या देशाची लष्कर व्यवस्था सुरक्षा वैज्ञानिक संस्था किंवा संरक्षण व्यवस्था ज्या संस्था आहेत याच्याशी संबंधित काही माहितीची चोरी करणं एवढ्या कमीत कमी स्वरूपात सायबर गुन्ह्याचं स्वरूप होतं आज आपण अलीकडं जर बघितलं किंवा आज आपण अलीकडं पेपर वाचले तर आपल्याला जाणवतं किंवा पेपरमधून बातम्या येतात अमुक एखाद्या महिलेला एखाद्या शिक्षकाला एखाद्या वकिलाला एखाद्या इंजिनिअरला एखादा मेसेज आला त्याला लॉटरी लागली म्हणून किंवा काहीतरी कॉन्टॅक्ट झालं आणि त्यांनी एक लाख रुपये दहा लाख काही लाखांची फसवणूक झाली याला आपण इंटरनेटच्या माध्यमातून केली जाणारी फसवणूक म्हणू शकतो आर्थिक फसवणूक आज आपण ऑनलाईन खरेदी विक विक्रीचे व्यवहार करतो एखादी वस्तू ऑनलाईन मागत असताना आपण मागवलेली वस्तू न मिळणं याला देखील आपण ऑनलाईन आर्थिक फसवणूक म्हणू शकतो आज अनेक वेळेला आपण इंटरनेटच्या माध्यमातून वेबसाईटच्या माध्यमातून जगातल्या अनेक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो ही माहितीची देवाणघेवाण करत असताना चुकीची माहिती देणं अफवा पसरणं ज्या माहिती योग्य नाही अतिरंजित माहिती देणं याला देखील आपण सायबर क्राईम म्हणू शकतो आज अनेक वेळेला इंटरनेटचा आपण मोबाईलचा वापर केला इंटरनेटचा वापर केला केला तर इंटरनेटवर आज असलेलं माहिती महिलांच्या अगदी असलेलं चित्रपती चित्र असतील काही मजकूर असेल काही फोटो असतील काही चित्रपट असेल काही व्हिडिओज असतील ही इंटरनेटच्या माध्यमातून बघायला मिळतात त्याला देखील आपण सायबर गुन्हेगारी म्हणू शकतो म्हणजेच आज इंटरनेट आणि सोशल मीडिया यांना आपलं विश्व व्यापलेलं आहे परंतु याच विश्वाचा एक दुसरा बाजू चुकीची बाजू आपण सायबर क्राईमकडं बघू शकतो या सायबर क्राईममध्ये सहजपणे आपले पासवर्ड हॅक होऊ शकतात आय डी हॅक होऊ शकतो आपली सगळी माहिती चोरली जाऊ शकते आपल्या माहितीचा गैरवापर केला जातो अगदी आपल्या आधार कार्डचा देखील गैरवापर करून अनेक लोकांच्या आर्थिक फसवणूक केलेल्या आढळतात ए टी एम बँक त्याचा पिनकोड किंवा त्याचा पासवर्ड बँकेचा म्हणजे अधिकारी बोलतो आहे म्हणून मागून घेऊन ते इंटरनेट किंवा त्या बँकिंगच्या माध्यमातून ए टी एमच्या माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक केलेली आहे म्हणजेच माहिती चोरणे माहिती हॅक करणे माहितीचा गैरवापर करणे असलेली चित्रपट फिती पाठवणे असले चित्रपट पाठवणे एखाद्याच्या एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीची माहिती सोशल मीडियावर डाउनलोड करणं अपलोड करणं त्या माहितीची चुकीची देवाणघेवाण करणं एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास देणं शारीरिक त्रास देणं याला आपण सायबर गुन्हेगारी म्हणू शकतो सायबर क्राईम म्हणू शकतो त्या सायबर गुन्हेगारीचा अर्थ आपण सायबर गुन्हेगारीची व्याख्या किंवा प्रकारांचा अभ्यास करून आपण जाणार आहोत सायबर गुन्हेगारीची व्याख्या करत असताना अशी केली जाते संगणक किंवा मोबाईल किंवा इंटरनेट इंटरनेटसह इतर टेलिकम्युनिकेशन जी माध्यमं आहेत संगणक त्याच्यावर इंटरनेट संगणक हे माध्यम आहे इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून किंवा इतर जी टेलिकम्युनिकेशनची माध्यमं आहेत अनेक माध्यम आहेत त्या सर्व माध्यमांच्या नेटवर्कचा म्हणजे इंटरनेटचा गैरवापर करून एखाद्या व्यक्तीला एखाद्या समूहाला शारीरिक मानसिक आणि आर्थिक हानी पोहोचवण्यासाठी गुन्हेगारी उद्देशाने केलेले कृत्य म्हणजे सायबर गुन्हा होय हे कोणत्याही स्वरूपाचे एखाद्या व्यक्तीला शारीरिक हानीसाठी प्रयत्न होतो एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास देण्यासाठी प्रयत्न होतो आपण आता ट्रोल करणं एखाद्या सोशल मीडियावर एखादा मेसेज आला आणि तो आपल्याला पटला नाही तर मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीसंबंधी मेसेज आहे त्या व्यक्तीला ट्रोल केलं जातं मग त्याला क्रॉस केलं जाता त्या व्यक्तीला मान्य न होणाऱ्या अनेक गोष्टी त्या सोशल मीडियावर त्या पसरल्या जाण्या पसरल्या जातात याला आपण ट्रोल करणं म्हणू शकतो त्यातून मानसिक हानी पोचवली जाते त्यामुळे इंटरनेटचा गैरवापर करून टेलिकम्युनिकेशन नेटवर्कचा गैरवापर करून एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या समूहाला शारीरिक मानसिक आणि आर्थिक हानी पोहोचवण्यासाठी गुन्हेगारी उद्देशाने केलेलं कृत्य किंवा गुन्हेगारी उद्देशाने इंटरनेटचा झालेला गैरवापर याला पण सायगर सायबर गुन्हा म्हणू शकतो सायबर क्राईम म्हणू शकतो ज सर्वसामान्यपणे इंटरनेटचा वापर चांगल्या कामासाठी होणं अपेक्षित आहे पण त्याच इंटरनेटचा वापर जर चुकीच्या कामासाठी होत असेल अगदी चुकीची साधी माहिती पसरणं अफवा पसरणं माहिती चुकीची देणं चुकीचा संदेश देणं चुकीचे अपघात झालेलं पाळ सांगणं आर्थिक फसवणूक असेल बँकांना फसवणूक असेल लोकांना चुकीच्या जुन्या माहिती टाकून लोकांचं अफवाच्या माध्यमातून समाजात एक धार्मिक सामाजिक संघर्ष निर्माण करणं याला आपण इंटरनेटचा गैरवापर म्हणू शकतो या गैरवापरातून होणाऱ्या प्रश्नाला सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हेगारी आपण म्हणू शकतो यासाठी इंटरनेट याचा वापर करून संगणक असेल सोशल मीडिया असेल सर्व फेसबुक असेल ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल अशा अनेक सोशल मीडियाचा वापर यासाठी केला जातो आणि खऱ्या अर्थाने अगदी सांगायला वाईट वाटतं की तरुणांच्याकडून सायबर गुन्हेगारी तरुणांचं सा प्रमाण जास्त आहे आणि तरुणांच्याकडून याच जास्त सहभाग होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे याला पण सायबर गुन्हेगारी किंवा आधुनिक गुन्हेगारी किंवा आधुनिक एक सामाजिक वैधानिक प्रश्न म्हणून याच्याकडे आपण बघू शकतो या सायबर गुन्हेगारीचे काही थोडक्यात प्रकार आपण अभ्यासणार आहोत त्याला पहिला प्रकार आहे माहितीची चोरी करणं सर्वसामान्यपणे फायरच्या माध्यमातून किंवा आधुनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इतर संगणकाचे पासवर्ड हॅक करून इतर संगणकातली कर माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो ही माहिती चोरत असताना अनेक वेळेला पेन सी डीचा वापर करून ती माहिती चोरली जाते अनेक वेळा आपण एखादा चित्रपट थिएटरला आल्यानंतर त्याच्या सी डी तयार करणं किंवा त्या चित्रपट इंटरनेटवर डाउनलोड करणं किंवा अपलोड करणं हे अगदी गुन्ह्याचं गुन्हेगारीचं कृत्य आहे मानलं जातं तरी देखील इंटरनेटवर किंवा आपल्या मोबाईलवर तो चित्रपट येतो तो चित्रपट आपण अपलोड करतो तो चित्रपट डाउनलोड करून आपण पाहतो याला आपण बेकायदेशीर माहितीचा डाउनलोड करणं पण म्हणू शकतो म्हणजे माहिती इंटरनेटच्या माध्यमातून जगातली माहिती आपल्या समोर आहे पण ती माहिती जर पेन सी डी आपला डेटा बँक असेल याच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न केला अगदी संगीत असेल चित्रपट असेल काही गेम असेल काही सॉफ्टवेअर असतील त्या कंपनीचे अधिकार असतात त्याला कॉपीराईट म्हणू शकतो परंतु त्या कंपनीचा अधिकार असताना देखील त्या कंपनीचा अधिकार डावलून आपल्या आर्थिक किंवा कुठल्या तरी हित संबंधासाठी ते चित्रपट डाउनलोड करणं अपलोड करणं इतरांना माहिती करून देणं त्या चित्रपट पाहणं संगीत पाहणं किंवा सॉफ्टवेअर देखील त्याचा सॉफ्टवेअरचा अनधिकृत वापर करण्याला माहितीची चोरी करणं पण म्हणू शकतो त्यानंतर सायबर स्टॉकिंग सायबर स्टॉकिंग म्हणजेच सर्वसामान्यपणे ऑनलाईन फसवणूक करणं ऑनलाईन त्रास देण्याला आपण म्हणू शकतो आज आपण जर बघितलं ईमेल असेल फेसबुक अकाउंट असेल किंवा सोशल साईटद्वारा चॅटिंग केलं जातं आणि चॅटिंगच्या माध्यमातून गुन्हेगार आपली इतरांशी कॉन्टॅक्ट वाढवतात आणि फक्त आपली ओळख चुक दाखवत नाहीत आपण फेसबुकला अनेक वेळा आपण आपण म्हणतो अनेक फ्रेंड आहेत माझे शंभर दोनशे चारशे एक हजार फ्रेंड आहेत पण त्या फ्रेंडचा जो प्रोफाईल असतो फोटो असतो तो त्या व्यक्तीचा खरा एका खोटा आपल्याला माहीत हो होत नाही अलीकडं पाठिंबाच्या महिन्यात आलेली बातमी की फॉरेनमधून एखाद्या एका, एका व्यक्तीनं भारतीय एका स्त्रीला फ्रेंड बनवलं तिनं फोटो पाठवला फोटोवर ती स्त्रिया एका पुरुष म्हणजे ती स्त्री म्हणून फोटो पाठवला पण ॲक्च्युअली ती व्यक्ती स्त्रिया आहे का पुरुष हे सांगितलं पण मग त्यांची मैत्री वाढली दोस्ती झाली नंतर त्या व्यक्तीने सांगितलं की मुंबईत माझ्या एका नातेवाईकाला एक आर्थिक चंचन आहे त्यांना पैशाची गरज आहे तुम्ही त्यांना पैसे द्या मी तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून पैसे देतो ते संबंधित स्त्रीनं त्या कुटुंबात जाऊन पैसे दिले आणि नंतर त्यांना पैसे मागील तर त्यांच्याकडून पैसे आले नाहीत नंतर त्यांचा फोन लागला जात नाही याला आपण फेसबुकच्या ओळखीच्या माध्यमातून होणारी फसवणूक म्हणू शकतो ईमेलच्या माध्यमातून होणारी फसवणूक म्हणू शकतो त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून आपले पासवर्ड हॅक केले जातात वैयक्तिक माहिती चोरली जाते बँक अकाउंट हॅक केले जातात आणि आर्थिक आपले आर्थिक फसवणूक केली जाते याला आपण सायबर स्टॉकिंग म्हणू शकतो किंवा ऑनलाईन फसवणूक म्हणू म्हणू शकतो आज भारतात दररोज हजारो गुन्हे सायबर स्टॉकिंगचे घडत आहेत हजारो गुन्हे आणि ते गुन्हे हे गुन्हेगार पकडण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे अगदी पॉईंट एक टक्का दोन टक्के एवढं प्रमाण आहे का तर गुन्हेगार आपणही ओळख त्या ठिकाणी राखत नाहीत पुरावा नष्ट करतात त्यामुळे सायबर स्टॉकिंग हा एक सायबर गुन्हेगाराचा एक प्रमुख प्रकार आहे तिसरा हॅकिंग संगणक प्रणालीत अनधिकृत प्रवेश करणे आणि संगणकातल्या फाईल डिस्टर्ब करणं त्याला संगणक हॅक करणं आपण म्हणू शकतो सर्वसामान्यपणे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक देश आपल्या शत्रू राष्ट्रातले संगणक हॅक करतात त्यांची बँकिंग प्रणाली हॅक करायची संरक्षण प्रणाली हॅक करायची त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला करायचा किंवा माहिती हॅक करताना म्हणजे एखाद्या सेलिब्रिटी असेल एखाद्या दे राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील किंवा प्रमुख व्यक्ती असतील यांचीच जी फेसबुकची माहिती आहे किंवा त्यांच्या वेबसाईटची माहिती आहे ती माहिती हॅक करून तिथं चुकीची माहिती पाठवली जाते चुकीचे संदेश तिथं अपलोड केले जातात आणि त्या चुकीच्या संदेशामुळे समाजात गैरसमज निर्माण होतात त्याला हॅकिंग म्हणून आपण म्हणू शकतो म्हणजेच संगणक संगणकाच्या प्रणालीत अनधिकृत प्रवेश करणं संगणकातील फाईल डिस्टर्ब करणं प्रामुख्याने सरकारी वेबसाईट यात हॅक केलं जातात ई कॉमर्स हे वेबसाईट यात हॅक केले जातात ज्याच्या माध्यमातून सर्वात जास्त आर्थिक फसवणूक केली जाते बँकांची प्रचंड प्रमाणात फसवणूक केली जाते सरकारी वेबसाईटच्या माध्यमातून सरकारी धोरण किंवा मिलिट्री असेल लष्कराचं धोरण त्यांचा एकूण हालचाल याची माहिती शत्रू राष्ट्राच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न केला जातो याला हॅकिंगचा प्रकार म्हणू शकतो आणि तिसरा आहे चौथा मुद्दा आहे व्हायरस अटॅक किंवा असलील मजकूर पाठवणं आज ईमेल किंवा चॅटिंगद्वारे संगणकात बेगाड करणं आणि संगणक ठप्प करणं शक्य झालेलं आहे आपण सर्वसामान्यपणे मेल वापरतो ईमेल वापरतो प्रत्येकाचं ईमेल अकाउंट आहे ईमेल आपण आलेली ईमेल म्हणजे ज्यावेळेस ईमेल अकाउंट आपण ओपन करतो त्यावेळेला आलेला ईमेल कोणता आहे न बघता तो ऑथेंटिक आहे किंवा योग्य आहे अयोग्य आहे न बघता आपण ओपन करतो असे अनोळखी आलेली ईमेल जर आपण ओपन केले तर त्या ईमेलच्या माध्यमातून व्हायरस आपल्या संगणकात प्रवेश करतो आणि आपल्या सगळ्या फाईल डिस्टर्ब करू शकतात स्क्रप्ट करणं म्हणू शकतो तर ज्या आपले फाईल आहेत समजा आपण घरगुती कॉम्प्युटर वापरतो इंटरनेट कनेक्टिव्हिटी एखादा मेल आला ना आपण तो ओपन केला आणि तो मेल व्हायरस असेल सॉफ्ट व्हायरस असेल तो विषाणू संगणक विषाणू आपण म्हणू शकतो तो संगणक विषाणू सॉफ्ट असेल तर तो आपल्या फोटो फाईल स्क्रब करू शकतो त्या स्क्रप्ट करू शकतो त्याच्या माध्यमातून आपले फोटो दिसत नाही आपले डॉक्युमेंट तिथं दिसत नाहीत याला आपण व्हायरस अटॅक म्हणू शकतो संगणकात बिगाड करणं संगणकाची यंत्रणा ठप्प करणं काही वेळ संगणकाच्या यंत्रणा वेळ लागणं बँकिंग देखील साय व्हायरस अटॅकचं सर्वाधिक प्रमाण असलेलं दिसून येतं एकूण भारतातल्या एकूण टेक्नॉलॉजीच्या या प्रक्रियेत अनेक वेळेला आंतरराष्ट्रीय रा राष्ट्राकडून देखील हॅकिंग किंवा व्हायरस अटॅक झालेलं दिसून येतं त्यांना अस्लील मजकूर हा देखील सायबर गुन्हेगाराचा एक प्रकार आहे आज आपण जर बघितलं तर आज अनेक अशा वेबसाईट आहेत अनेक मेल येतात अनेक फोटो अपलोड झालेले असतात ते फोटो अस्लील असतात असलेली चित्र महिलांचं विवस्त्र चित्र नसतं चित्रपट चुकी अगदी असलेल पूर्ण चित्रपट आपण म्हणू शकतो त्या पद्धतीचे मजकूर आणि व्हिडिओ सेंड केले जातात म्हणजेच खऱ्या अर्थाने असलील चित्र असलील चित्रपट असलील चित्र असली गोष्टी मजकूर साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणं हा देखील त्या सायबर गुन्हेगारीचा सा प्रकार म्हणून बघू आपण पाहू शकतो याचबरोबर आज नवीन सायबर टेररिझम अतिरेकी आणि प्रत्यक्षात येऊन युद्ध करण्यापेक्षा सायबर वॉर करण्याचा सा प्रयत्न केला जातो हा सायबर वॉर का तर शत्रू राष्ट्रातील आर्थिक व्यवस्था डिस्टर्ब करणं लष्कराची व्यवस्था डिस्टर्ब करणं यासाठी सायबर टेररिझम नावाचा सा नवीन प्रकार आलेला आहे आज क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड ए टी एम कार्ड आपण म्हणतो त्याला काही क्रेडिट कार्डचे फसवणूक करण्याचा प्रयत्न होतोय आज संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड करून संगणकातली माहिती चोरली जाते ती माहिती चुकीच्या कारणासाठी वापरली जाते आपल्या आधार कार्डाचा देखील वापर चुकीच्या पद्धतीने होऊ शकतो याला आपण संगणकाचे प्रकार म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो याच ठिकाणी आपण सायबर गुन्हेगारीची काही कारणं देखील अभ्यासणार आहोत सायबर गुन्हेगारी त्याचे प्रकार किंवा संकल्पना आपण अभ्यासली संगणकाचा वापर करून इंटरनेटच्या इंटरनेटच्या माध्यमातून किंवा संगणकाचा वापर आणि इंटरनेटचा वापर करून किंवा टेलिकम्युनिकेशनच्या कोणत्याही साधनांचा सा वापर करून कोणत्याही स्वरूपाची केलेली शारीरिक मानसिक आर्थिक स्वरूपाची जी हानी आहे किंवा फसवणूक आहे त्याला आपण सायबर क्राईम सायबर गुन्हेगारी म्हणू शकतो ही हानी व्यक्तिगत पातळीवर होऊ शकते समूहाच्या पातळीवर होऊ शकते म्हणजेच कोणत्याही स्वरूपाची अफवा चुकीचे मेसेज समाजात गैरसमज होणारे मेसेज असलेले चित्र चित्र असतील असलेले फोटो असतील चित्रपट असतील बँकांची फसवणूक असेल ऑनलाईन खरेदी व्यवहारातली फसवणूक मिलिटरीची किंवा लष्कराची चुकीची माहिती घेणं सरकारी यंत्रणा डिस्टर्ब करणं हे सायबर गुन्हेगारीचे अनेक प्रकार आहेत हे सायबर गुन्हेगारी अनेक स्वरूपात आपल्या भारतात किंवा जगातल्या अनेक राष्ट्राला राष्ट्रा समोरचा प्रश्न म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो या सायबर गुन्हेगारीची कारणं आहेत एक पहिलं कारण आहे की संगणक संगणक प्रणालीत प्रवेश करणं सहज शक्य होतं सुलभ होतं आज आपली संगणक प्रणाली इंटरनेटच्या माध्यमातून इतर संगणक प्रणालीला जोडली जाते तो एखादी व्यक्ती आपल्या घरात बसून त्याच्या इंटरनेट त्याच्या संगणकावर इंटरनेटचा वापर करून दुसऱ्या एखाद्या संगणकावरची माहिती पाहू शकते चोरू शकते यातून आज ऑनलाईन व्यवहार वाढलेले आहेत इंटरनेटचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे त्याचबरोबर संगणक प्रणालीतली असुरक्षितता अँटी व्हायरस नसणं किंवा चांगला सक्षम नसणं त्याचा परिणाम इतर संगणक प्रणालीत सहज प्रवेश करणं शक्य झालेलं आहे हा प्रवेश केल्यानंतर आपल्या फॉर एक्झाम्पल मी इतरच ए एखाद्या संगणक प्रणालीत प्रवेश केला आणि ती माहिती मिळ मिळवली तर ती माहिती मी ज्या संगणक प्रणालीत प्रवेश करतो तिथली शंभर टक्के माहिती माझ्यासमोर असते तर त्या माहितीचे वापर गैरवापर कसा करायचा हे मला माहीत असतं त्यातून मग असलेल्या काही गोष्टी अफवा असतील किंवा आर्थिक फसवणूक करण्याचा मी प्रयत्न करतो त्यामुळे संगणक प्रणालीत प्रवेश करणं सुलभ झाल्यामुळे माहितीची चोरी करणं इतर बाबी शक्य होतात त्यामुळे सायबर गुन्हेगारींचं प्रमाण सत्या वाढलेलं दिसून येतं दुसरा मुद्दा अत्यंत कमी जागेत जागेत आपण आपला डाटा संचयित करू शकतो डेटा संचयित करू शकतो संगणक प्रणालीचा एक मुद्दा अगदी सहज आपण एखाद्या ऑफिसमध्ये गेलो एखाद्या सरकार ऑफिसमध्ये गेलो किंवा एखाद्या महाविद्यालयात गेलो विद्यापीठात गेलो आपल्याकडे पिढ्या असेल सहज कोणाचं लक्ष नसताना आपण तो पिढी एक एखाद्या कॉम्प्युटरमध्ये घातला आणि त्या पिढीच्या माध्यमातून सगळी माहिती त्या कॉम्प्युटरची आपण त्या पिढीवर घेऊ शकतो बत्तीस जी बी चौसष्ट डी जी बी एकशे अठ्ठावीस जी बीचे पिढी आहेत त्याच्याशी मोठे पिढी पेन ड्राईव्ह म्हणजे कमीत कमी जागेत जास्त जास्त डेटा आपण संचयित साठवू शकतो डाटा साचवू साठवू शकतो त्यामुळे सहज सायबर क्राईम करणं शक्य होतं त्यामुळे संगणकावर कमीत कमी जागेवर प्रचंड डेटा साठवता येतो त्यामुळे इतर संगणकीय प्रणालीचा डेटा किती मोठा असेल तर तो आपल्या संगणकात आपण पीड पी डीच्या माध्यमातून सी डीच्या माध्यमातून किंवा ड्राईव्हच्या माध्यमातून तो संपूर्ण डाटा आपण प्राप्त करू शकतो त्यामुळे अत्यंत कमी जागेत होणारा डेटा संचय किंवा डाटा प्राप्त करण्यासाठी सहज शक्य होणं हा सायबर गुन्हेगारीचं एक प्रमुख कारण याच्याकडे बघू शकतो त्याजवळ अनेक तांत्रिक दोष एक सायबर गुन्हेगारीच्या पाठीमागास असलेले दिसून येतात कारण आज आपण संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टीम जर बघितल्या अप, सॉफ्टवेअर अपडेट केलं सॉफ्टवेअर असतात तर लाखो करोड प्रोग्रॅम असतात एखाद्या संगणकावर म्हणजे अनेक जी बी किंवा त्याच्या पुढची सक यंत्रणा त्या दा संगणकात असते त्या संगणकाच्या माध्यमातून आपण इंटरनेटशी इंटरनेटच्या माध्यमातून जगातील प्रत्येक संगणक प्रणालीशी आपण कॉन्टॅक्ट करू शकतो तर या संगणक ऑपरेटिंग सिस्टीम लाखो करोडोच्या प्रोग्रॅम असतात त्यामुळे ह्या सिस्टीम बनवणारे ज्या व्यक्ती असतात शेड्यू मनुष्याकडून चुका होतात मानवी काही दोष आहेत मानवाच्या काही चुका आहेत त्यामुळे हे प्रोग्रॅमिंग करत असताना संगणक ऑपरेटिंग सिस्टीम करत असताना काही मानवाच्या हातून राहिलेली एखादी चूक ही हॅकरच्या नजरेतून किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेतून सुटत नाही त्या चुकीमुळेच संगणकातली माहिती इतर संगणक संगणकाच्या माध्यमातून इतर संगणकाच्या माध्यमातून चोरण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे संगणकातले जे तांत्रिक दोष आहेत त्या तांत्रिक दोषाचा किंवा तुटीचा फायदा गुन्हेगार घेतात त्यामुळे संगणक ऑपरेटिंग सिस्टीम त्यात होणाऱ्या काही लहान लहान चुका हे गुन्हेगारांना सायबर गुन्हा करण्यासाठी कारणीभूत ठरतात पुढला मुद्दा ही निष्काळजीपणा आज संगणक वापरत असताना आपण संगणकात आपल्या अँटी नसतो क योग्य चांगला सक्षम अँटीवायरसचा वापर करत नाही संगणक वापरत असताना त्या शटडाऊनची प्रक्रिया व्यवस्थित करत नाही आलेली ईमेल आपण न पाहता ते ईमेल आपण बघतो ईमेल आपण बघितल्यानंतर ईमेलमधील काही गोष्टी आपण आपल्या संगणकात डाउनलोड केल्या तर त्या फाईल आपण उघडल्या तर त्या फाईल उघडल्यानंतर त्यातून जर व्हायरस अटॅक होणार असेल संगणकात व्हायरसचा प्रवेश होणार असेल तर सहजपणे होऊ शकतो तो व्हायरस खऱ्या अर्थाने आपल्या संगणकातल्या ज्या माय फाईले आहेत महत्त्वाची फाईल असेल किंवा इतर फाईली त्या पाहि फाय फाईल डिस्टर्ब करू शकतो त्यामुळे खऱ्या अर्थाने आपला निष्काळजीपणा हा सायबर गुन्हेगारींना प्रोत्साहन देण्यासाठी कारणीभूत ठरतो त्यामुळे कोणत्याही वेबसाईट आपण सहजपणे पाहतो उघडतो ईमेल सहजपणे पाहतो उघडतो अँटी व्हायरस सक्षम नसतात त्याचबरोबर आपण सहजपणे कोणत्याही संगणकावर आपण पी डीचा पेनड्राईव्हचा वापर करतो सी डीच्या माध्यमातून काही फाईल डाउनलोड करत नाही हा जो निष्काळजीपणा आहे हा खऱ्या अर्थाने सायबर गुन्हेगारीला चालना दिलेला देण्यासाठी उपयुक्त ठरतो त्याचबरोबर पुरावा नष्ट करणे शक्य आज एखादी व्यक्ती सायबर गुन्हा करत असेल तर त्या व्यक्तीनं कुठल्याही देशात कुठेही ती बसून किंवा जगात कुठेही बसून कुठल्याही संगणक प्रणालीतली माहिती चोरू शकते आर्थिक फसवणूक करू शकते असलेली चित्र पाठवू शकते अफवा पसरू शकते अनेक गोष्टीच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा प्रयत्न करते शारीरिक मानसिक आर्थिक हानी इतरांशी पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकते परंतु त्या व्यक्तीनं तो गुन्हा केला आहे हा गुन्हा सिद्ध होत नाही कारण एखाद्या व्यक्तीनं जर एखाद्या बँकेचा किंवा एखाद्या ए टी एमचा पासवर्ड मिळवला आणि पासवर्डच्या माध्यमातून काही पैसे त्यानं ट्रान्सफर केले आणि ते पैसे ट्रान्सफर केले गेल्या तो त्याचा तो अकाऊंट तिथं नष्ट करतो आणि त्या अकाउंट नष्ट केल्यामुळे अकाऊंटवर अमुक हे ट्रा पैसे ट्रान्सफर झालेत म्हणजेच या संगणकाच्या माध्यमातूनही फसवणूक झालेलं कळतं मग त्या संगणकापर्यंत पोचत पोचता येत नाही कारण तिथली सगळी माहिती तिथून डिलीट केली जाते ती माहिती पूर्णपणे काढून घेतली जाते त्यामुळे पुरावा सहजपणे नष्ट केला जाऊ शकतो भारतात अनेक वेळेला अनेक गोष्टी घडल्या आहेत की एकाच ठिकाणी बसून अनेक बँकांचे सर्व्हर हॅक एकाच वेळ हॅक करून प्रचंड पैसे काढलेले आहेत संगणक हॅकरच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीने तर देखील सायबर गुन्हेगार पकड पकडू शकले नाही कारण त्याने आपली ओळख दाखवलेली नसते तो सायबर त्यांनी ज्या मेलचा वापर केला आहे किंवा ज्या गोष्टींचा वापर केला आहे त्या गोष्टी त्यातून नष्ट केलं जातात त्यामुळे ते जाता। त्या पुरावा नष्ट होतो त्यामुळे त्यामुळे देशातील संरक्षण प्रणाली असेल बँकांची होणारी फसवणूक असेल आर्थिक फसवणूक असेल या सर्व गोष्टी संगणक प्रणालीतले पुरावे नष्ट करणं शक्य असल्यामुळे हे शोधता येत नाही याचाच गैरफायदा खऱ्या अर्थाने संगणकाचे किंवा सायबर गुन्हेगार घेतात त्याच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करतात इतर गोष्टींची माहिती मिळवतात अफवा त्या माध्यमातून समाजाचे आर्थिक उलभावटूक करतात किंवा समाजाच्या मानसिक आणि शारीरिक मानसिक मानसिक आणि शारीरिक त्यांची समाजाची हानी करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे पुरावा नष्ट करणे शक्य हे एक सायबर गुन्हेगारीचे प्रमुख कारण असलेले दिसून येते आपण सायबर गुन्हे किंवा सायबर गुन्हेगारी या संकल्पनेचा आपण अभ्यास करतोय सायबर गुन्हेगारी म्हणजे सर्वसामान्यपणे संगणक मोबाईल इंटरनेट आणि किंवा टेलिकम्युनिकेशन माध्यमांचा वापर करून व्यक्ती समूहाला शारीरिक मानसिक का आर्थिक हानी पोहोचवण्यासाठी गुन्हेगारी उद्देशाने केलेलं कोणतंही कृत्य याला सायबर गुन्हा आपण म्हणू शकतो सायबर गुन्ह्याचं संकल्पना अभ्यास असताना आपण काही प्रकार अभ्यासले माहितीची चोरी करणे सायबर स्टॉकिंग हॅकिंग करणे त्यानंतर व्हायरस अटॅक व असलेले मजकूर पाठवणे हे सायबर गुन्हेगारीचे सर्वसामान्य प्रकार आपण अभ्यासले त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीची कारणं पण अभ्यासली संगणक प्रणालीत प्रवेश करणे सुलभ अत्यंत कमी जागेत डेटा संचय करता येतो डाटा संचय करता येतो त्यानंतर यात असणारे तांत्रिक दोष संगणक ऑपरेटिंग सिस्टीममध्ये असणारे तांत्रिक दोष हे खऱ्या अर्थाने सायबर गुन्हेगारीला चालना देतात निष्काळजीपणा आपण कॉम्प्युटर वापरताना होणार निष्काळजीपणा हा देखील सायबर गुन्हेगारीला चालना देतो त्यानंतर पुरावा नष्ट करणे शक्य हा देखील सायबर गुन्हेगारीला चालना देण्यासाठी प्रमुख कारण ठरल्यामुळे सायबर गुन्हा हा एक सामाजिक वैधानिक प्रश्न आहे सामाजिक वैधानिक समस्या आहे किंवा आधुनिक समाजातील एक प्रमुख प्रश्न किंवा प्रमुख समस्या म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो आपण सायबर गुन्हेगारी त्याचे संकल्पना व्याख्या प्रकाराने सायबर गुन्हेगारीची कारणे या ठिकाणी अभ्यासले आपण आता या ठिकाणी लेक्चर थांबवतो आहे थँक्यू